नमस्कार यूट्यूब करांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद यूट्यूब करांनो. थंडी चांगलीच पडली होती. आपली एसटी वाऱ्याशी स्पर्धा करत हम रस्त्यावरून मार्गक्रमण करत होती. एसटीमधले सगळे प्रवासी झोपी गेले होते. धुकं आणि रातकिड्यांचा आजूबाजूच्या झाडीझुडीतून येणारा आवाज यामुळे वातावरण आता अजूनच गूढ आणि रहस्यमय झालं होतं. ड्रायव्हर दादा आणि मास्तर वगळता मी एकटाच जागा होतो. आणि इतक्यात ड्रायव्हर दादांनी एसटीचा वेग कमी केला. खिडकीतून बाहेर बघितलं तर पुढे एक वाटसरू एसटीला हात दाखवत उभा होता. अंगाला शाल गुंडाळलेली होती आणि त्यातून एका हातात पकडलेली विजेरी म्हणजेच टॉर्च तेवढी दिसत होती. एसटी थांबली आणि तो वाटसरू एसटीमध्ये शिरला. मास्तरांच्या आणि त्या वाटसरूच्या लकबींवरून ते दोघेही एकमेकांना ओळखत होते असं वाटत होतं. मास्तरांनी घंटी मारली. एसटी मजल दर मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. तो वाटसरू येऊन माझ्या बाजूला बसला. थोडं स्थिरावल्यावर मी त्यांना विचारलं, एवढ्या रात्री अशा निर्मनुष्य रस्त्यावर एकट्याने का उभे होतात? तसं ते म्हणाले, मी एकनाथ बाजूच्या प्रभानवल्ली गावात राहतो. माझी संध्याकाळची गावातली एसटी चुकली म्हणून मग हमरस्त्याला येऊन एसटी पकडण्याशिवाय पर्यायच नव्हता. मी म्हटलं, फारच धीट आहात आपण. तसे ते हसायला लागले आणि म्हणाले, धीट तर आमचे आजोबा होते. मी म्हटलं, त्यांनी वाघ वगैरे मारलेला की काय? तर ते नाही म्हणाले. मी म्हटलं, मग काय केलेलं? तसे एकनाथ म्हणाले, ऐकायचं आहे तुला? मी हो म्हटलं आणि ते सांगू लागले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा हिवाळ्याच्या सुट्टीत मी मालवणला माझ्या आजोळी जात असे. आजोबांचं एक मजली कौलारू घर गावापासून थोडं आतमध्ये होतं. आजूबाजूला वस्ती तशी विरळच होती आणि घरापासून पाठीमागे चालत गेल्यावर एक उथळ पाण्याची नदी आणि पलीकडे जंगल सुरू होत असे, जिथून शॉर्टकट मारून आम्ही कधीकधी पुढच्या गावात जात असू. असंच एका सुट्टीत मी आजोळी राहायला गेलो होतो. ते पण थंडीचेच दिवस होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी आम्ही भावंड अंगणाच्या एका कोपऱ्यात रात्री शेकोटी करायचो आणि झोप आली की शेकोटी विझवून माडीवरती जाऊन झोपी जायचं. पण एवढ्या थंडीतही आजोबा घराबाहेर ओटीवर झोपायचे. आम्ही भावंड पण त्यांच्याकडे ओटीवर झोपण्यासाठी हट्ट करायचो, पण ते आम्हाला दरडावून ओरडून घरात पाठवायचे. आणि काही विशिष्ट दिवशी आजोबा एक नारळ बाजूला ठेवून झोपायचे आणि सकाळी तो नारळ तिथे नसायचा. मला खूप आश्चर्य वाटायचं की हा नारळ
आजोबा झोपतानाच का बाजूला ठेवतात? पण मी आजोबांना त्याबद्दल विचारलं तर आजोबा म्हणायचे, थोडा अजून मोठा हो मग सांगेन. अशाच एका रात्री आम्ही भावंड माडीवरती झोपलो होतो. आजी पडवीच्या खोलीत तर आजोबा बाहेरच्या ओटीवर झोपले होते. आणि त्या दिवशीही आजोबांनी सोबत एक नारळ ठेवला होता. आता मात्र माझी उत्कंठा शिगेला पोचली होती. मध्यरात्रीचे दीडचे टोले पडले आणि त्या टोल्यांच्या आवाजाने मला जाग आली. संपूर्ण काळोख, फक्त खिडकीतून फुसटशी डोंगरकिनार दिसत होती. वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता आणि घरामागच्या नदीच्या प्रवाहाचा आवाज आता अजूनच स्पष्ट ऐकू येत होता. आणि एवढ्यात वाऱ्याचा वेग वाढला आणि पाल्यापाचोळ्यावरून कोणीतरी आमच्याच घराच्या दिशेने येत असल्याची जाणीव मला झाली आणि मी कान टवकारले. तसा मी भीतभीतच माडीच्या खिडकीपाशी आलो आणि बारीकशा फटीतून काही दिसतंय का पाहू लागलो. कारण खिडकी उघडायची हिंमत तर होतच नव्हती. आणि त्यानंतर मला जे दिसलं ते ना कधी ऐकलेलं आणि ना कधी पाहिलेलं असं होतं. एक गडद काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेली आकृती आमच्या अंगणाच्या प्रवेशद्वारातच उभी होती. संपूर्ण काळोख असल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. ती आकृती किमान 3-4 मिनिटं एकाच ठिकाणी स्तब्ध उभी होती. पण तरीही ती आकृती अमानवीय वाटत होती. तब्बल 3-4 मिनिटं एका जागी थांबल्यानंतर ती आकृती पुढे पुढे सरकू लागली आणि आजोबा जिथे झोपले होते तिथे ती आकृती आली. आणि आजोबांच्या डोक्यावर प्रहार करण्यासाठी त्या आकृतीने हात उचलला. इतक्यात आजोबा जागे झाले. त्यांनी गोधडीखाली ठेवलेला नारळ त्या आकृतीच्या पुढ्यात सरकवला. तशी ती आकृती अजूनच बिथरली आणि एखाद्या उधळलेल्या वळूप्रमाणे अंगणात जोरजोरात फेर धरून फिरू लागली. आणि शेवटी त्या आकृतीने तो नारळ उचलला आणि एका फटक्यात हातातच चिरडला आणि लांब फेकून दिला. मी मात्र हे सगळं पाहून गांगरून गेलो होतो. आणि मग ती आकृती थयथयाट करत तिथून जशी आली होती तशीच निघून गेली. हे बघताना माझा मात्र थरकाप उडाला होता. कारण एवढा मोठा नारळ एक अमानवीय शक्तीच फोडू शकते. दुसऱ्या दिवशी मी आजोबांना झालेल्या प्रकाराबद्दल भीतभीतच विचारलं तर ते म्हणाले, ती एक अमानवीय शक्तीच आहे जिला दर अमावास्येला एक नारळ द्यावा लागतो आणि गेले कित्येक पिढ्यानपिढ्या हे सुरू आहे. आमच्या खापर पणजोबांनी आजोबांनी वडिलांनी पिढ्यानपिढ्या हे केलं आहे. जर इथे राहायचं आहे तर हे करणं भागच आहे. आणि जो हे नाही करणार, पण जाऊ दे, ते थोडा मोठा हो मग सांगेन, असे आजोबा म्हणाले. पण त्यानंतर मात्र मी पुन्हा आजोबांना त्याविषयी चकार शब्दही विचारला नाही. असं म्हणून एकनाथ गोष्ट सांगायचे थांबले.